अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करणाऱ्या मुलामुलींना योग्य मार्गदर्शनाबरोबरच शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवण्याची संधी कलारंभ 2 अभिनय प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत मिळणार असल्याची माहिती स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीच्या संचालिका पूजा जालंधर आणि संचालक अभिषेक भारद्वाज यांनी कलारंभ 2 घोषणा करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, अभिनेते माधव अभ्यंकर, स्टारग्लेज फिल्म अँड टेलिव्हिजन अकॅडमीचे अमित गळधर, संजय कुमार झा, संजय ससाने, प्रीती मालुसरे, पल्लवी कौशिक, महेश शिडीमकर, प्रोड्युसर अमोल मांगज यांच्यासह चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना पूजा जालंधर म्हणाल्या, कलारंभ 2 उपक्रमाअंतर्गत आम्ही नवोदित कलाकारांना अभिनयाचे प्रशिक्षण आणि करिअर मार्गदर्शन करणार आहोत. तसेच 50 विद्यार्थ्यांची बॅच असेल, त्यापैकी 25 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात अभिनेते स्वप्नील जोशी, माधव आंबेडकर यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील आणि FTII मधील दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत. हा प्रशिक्षण कालावधी 3 महिन्यांचा असणार आहे. तसेच या प्रशिक्षणासाठी आम्ही ऑडिशन घेणार आहोत. त्यातून 25 गरजू विद्यार्थ्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या वतीने स्कॉलरशिप दिली जाणार आहे. 3 महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये या कलाकारांना अभिनयाची संधीसुद्धा आम्ही देणार आहोत, असे पूजा जालंधर यांनी सांगितलंय. या कलारंभ सीझन 2 याला अतिशय चांगला रिस्पॉन्स भेटणार आहे, कारण कलारंभ सीझन 1 ज्याप्रमाणे कलावंतांनी साथ दिली आणि त्याप्रकारे बऱ्याच लोकांनी ॲडमिशन्स घेऊन त्यातून गरजू कलावंतांनाही मदत केली गेली, या माध्यमातूनच या सीझन 2 चांगला रिस्पॉन्स भेटणार आहे. कारण स्टारग्लेज अकॅडमी ही फक्त अकॅडमी नाही तर फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आहे आणि यातून फक्त शिकवलं जाणार नाही आहे तर यांना प्लेसमेंट किंवा पुढं काम कसं मिळेल यासाठीसुद्धा ते प्रयत्नशील आहेत आणि याच्याच माध्यमातून आज बरेच निर्माते त्यांच्याशी अटॅच आहेत आणि त्यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये या अकॅडमीच्या मुलांना काम मिळतं आहे. या अगोदरच्या ज्या ज्या मुलांनी तिकडं ॲडमिशन्स घेतले त्यांना आता काम मिळालेलं आहे. त्याचबरोबर त्यांची फीज पाहिली तर अतिशय नॉमिनल फीज घेतात की जेणेकरून या कोविडनंतरच्या पिरियडमध्ये इकॉनॉमिकली प्रॉब्लेम असताना सर्वजण ॲफोर्ड करू शकतात अशा प्रकारची फी त्यांच्याकडे आकारली जाते. निश्चितच आत्ताच्या या पिरियडमध्ये कमी आपल्या खर्चामध्ये एक चांगलं शिक्षण आणि चांगले फॅकल्टीज, आज माधव आंबेडकर सर, स्वप्नील जोशी यासारखे कलावंत जर आपल्याला मार्गदर्शन करणार असतील तर निश्चितच हे विद्यार्थ्यांना फायद्याचं होणार आहे आणि यातून आपल्याला एक कन्फर्म असं प्लेसमेंट मिळणार असेल तर तेही फायद्याचं आहे. तर हे निश्चित पूजा आणि अभिषेक आणि त्यांच्या सर्व डायरेक्टर्सनी एक चांगला उपक्रम केला आहे, त्याला मी माझ्या वैयक्तिक मेघराजे भोसलेंतर्फे शुभेच्छा देतो. आमच्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ नाट्य परिषदेतर्फे शुभेच्छा देतो आणि निश्चितच त्यांना मी अशी विनंती केली की गरजू लोकांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून ते फ्रीसुद्धा काही लोकांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून या कलारंभ 2 पार्टिसिपेंट्स करून घेणार आहेत, त्याबद्दलही त्यांचा आभार मानतो. वैशिष्ट्य हे आहे की हा जो सीझन 2 होतो आहे हा फक्त आणि फक्त अपॉर्च्युनिटीज क्रिएट करतो आहे. म्हणजे जसं सीझन 1 होतं आम्ही जिथे फक्त आणि फक्त प्रशिक्षणावरती भर दिलेला, सीझन 2 प्रशिक्षण आणि त्या रिलेटेड अपॉर्च्युनिटीज आम्ही कलाकारांना देतो, तर हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. शिवाय मेघराज सर जे स्कॉलरशिप्स देत आहेत तर त्यामुळे हेल्प होतो आहे अशा कलाकारांना की जे इकॉनॉमिकली इतके स्ट्रॉंग नाही आहेत पण त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, तर त्यांना पण ही संधी उपलब्ध होती आहे. आणि इंडस्ट्रीचे जे दिग्गज कलावंत आहेत जसं आपल्याबरोबर आत्ता मेघराज सर आहेत किंवा माधव सर आहेत, स्वप्नील जोशी आत्ता आपल्याबरोबर जुळलेले आहेत, तर ह्यांच्यासोबतच आणखी पण काही कलावंत आपल्याबरोबर याच्यामध्ये जुळणार आहेत, तर ज्यांचा इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये एक्सपिरियन्स आहे अशा लोकांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तर हा पण एक खूप मोठं वैशिष्ट्य याचं आहे. नेमकं हा कशा पद्धतीचा कोर्स असणार आहे? मार्गदर्शन आणि चर्चासत्र नाही आहे. जो 3 महिन्यांचा आम्ही सिलॅबस एक जो डिझाईन केलेला आहे त्या अंतर्गत ॲक्टिंग रिलेटेड आणि बेसिक टू ॲडव्हान्स तर सगळ्या गोष्टी त्यामध्ये जो पण ॲडमिशन घेईल त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. आणि जे दिग्गज कलावंत आहे त्यांच्याबरोबरचे जे त्यांचे सेशन्स असणार आहेत ते इन शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह आणि मार्गदर्शन, म्हणजे त्यांचे जे एक्सपिरियन्स आहे त्यामधून ते त्यांना शिकवणार, तर असल्या टाईपचं हे सेशन असणार आहे. हे कधीपासून चालू होणार आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी कुठे अप्लाय करावं लागणार? याचं आता रजिस्ट्रेशन आजपासूनच चालू झालेले आहेत. इनफॅक्ट आज पण तुम्ही आमच्या जे दिलेले
कॉन्टैक्ट नंबर आहे त्यांच्यावरती कॉन्टैक्ट करू शकता किंवा डायरेक्टली स्टारग्लेसच्या वेबसाइटला जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. डायरेक्टली स्टारग्लेसला कॉन्टैक्ट करून तुम्ही बोलू शकता, वेबसाइटचं नाव बोलू शकता, तुम्ही कॉन्टैक्ट नंबर बोलू शकता. सो www.starglaze.com इथे जाऊन तुम्ही तिथे तुमचे रजिस्ट्रेशन्स देऊ शकता. आमचा जो कॉन्टैक्ट नंबर आहे 8484958485 ह्यावरती तुम्ही कॉन्टैक्ट करून तुम्ही आजच रजिस्ट्रेशन करू शकता. स्वप्न जो इस सर अभी इन्वॉल्व है, उसके अलावा माधव सर अभी हमारे साथ जुड़े हैं और हमारे साथ 3 से 4 कलाकार और जुड़ने वाले जो इन लोगों को ट्रेनिंग देने वाले हमारे स्टूडेंट्स को. क्राइटेरिया बेसिकली उनकी ये रहेगी जो लोग ऑलरेडी आर्टिस्ट फील्ड में स्ट्रगल कर रहे हैं या जिनके पास ऑलरेडी टैलेंट है, उन लोगों को हम ट्रेन करते हुए उनके लिए प्रोजेक्ट्स प्लान कर रहे हैं. तो बेसिकली उनका क्राइटेरिया एक ही चीज़ है कि वो ऑलरेडी ट्रेंड आर्टिस्ट है नहीं है वो लोग, बेसिकली पूरा ट्रेंड नहीं है वो लोग और उनके ट्रेनिंग अभी कम्प्लीट नहीं हुई है. उन लोगों को हम ट्रेंड करके उनके साथ हम प्रोजेक्ट प्लान कर रहे हैं. कारण आधीचा जो कोर्स होता तो साधारणतः मला वाटतं 10 दिवसांचाच होता आणि आता हा 3 महिन्यांचा कोर्स आहे. जास्त डिटेलिंग त्यांना शिकवता येईल याच्यामध्ये आणि चांगले चांगले लेक्चर्स देणारी मंडळी येणार आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. ज्या पद्धतीने आमचं प्रशिक्षण झालं, आम्हा जे आता आम्ही सिनेरिटीमध्ये वयानी सिनेरिटीमध्ये म्हणतो आहे मी, तर त्यावेळी संस्थांमधलं जे काही आम्हाला शिक्षण मिळत होतं ते अतिशय जवळून सगळ्यांना आम्हाला बघता यायचं. मोठमोठ्याले जे ॲक्टर्स होते त्यांचे कामं, त्यांच्याबरोबरचे रिहर्सल्स, नुसतं कोपऱ्यात बसून राहिलं तरी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातनं कळत होत्या. पण आता काळ बदलला आहे आणि संस्था नामशेष झाले आहेत, त्याच्यामुळे अशा स्टारग्लेजसारख्या ज्या अकॅडमी आहेत त्या अकॅडमींची निर्मिती झालेली आहे आणि त्यातून आता अभिनयाचं प्रशिक्षण, टेक्निकल गोष्टींचं प्रशिक्षण या सगळ्या दिलं जातं आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याला प्रशिक्षण घ्यायचं त्यांना FTI-सारख्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे डोमेस्टिक लेवलवरती या ज्या काही संस्था उभ्या राहिलेल्या आहेत स्टारग्लेजसारख्या, तर यातून ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण त्यांना मिळू शकतं. अभिनयाचं, टेक्निकल गोष्टींचं, कॅमेरा फेस कसा करावा, तुमचं प्रोजेक्शन कसं पाहिजे, काय पाहिजे, हे सगळ्या गोष्टी त्याच्यातनं आता तुम्हाला शिकता येतात आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी केल्या जातात तिथे.